मराठवाड्यातल्या दुष्काळावर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प घेतला हाती. कृषी उत्पादकता वाढीसाठी डिजिटल शेती करण्यावर मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिला भर. आणि दमदार पावसामुळे देशात हळद लागवडीत झाली वाढ. नमस्कार, मी मृण्मयी काळे. कृषी वार्ता या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात कृषीविषयक सविस्तर वृत्त. मराठवाड्यातल्या दुष्काळावर शाश्वत उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं मराठवाडा वॉटर ग्रेड प्रकल्प हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पिण्याचं पाणी आणि त्यानंतर शेती आणि औद्योगिक वापराचं पाणी या ग्रेडद्वारे मराठवाड्यात पोहोचवलं जाणार आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी यासंदर्भात ऑस्ट्रेलिया इथं अभ्यास दौरा केला. या दौऱ्याविषयी त्यांनी नुकतीच माहिती दिली. राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेही या दौऱ्यात सहभागी होते. 334 कोटी रुपयांची ही योजना लवकरच सुरू होणार आहे. कृषी उत्पादकता वाढीसाठी परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं यंत्रमानव, द्रोण आणि स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती करण्यावर भर दिला आहे. यामुळे विद्यापीठानं प्रगतीचं एक पाऊल पुढे टाकलं आहे. यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स प्रशिक्षण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बँक आणि भारत सरकार यांच्याकडून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञांची 21 सदस्यीय गाभा समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये इतर 40 संशोधक प्राध्यापकांचाही सहभाग असणार आहे. 4 प्रमुख भागांमध्ये या प्रशिक्षण केंद्राचं कार्य चालणार आहे. देशात हळदीचं सरासरी क्षेत्र 2.5 लाख हेक्टर इतकं आहे. गेल्या वर्षी देशात कमी पाऊस, पाण्याची कमतरता यामुळे 2,30,000 हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हळदीची लागवड करून घेतली आहे. मध्यंतरी पावसाचा खंड पडला होता, परंतु आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून हळदीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हळद पिकाची वाढ चांगली होत असल्यानं हे पीक बहरू लागलं आहे. तसंच सध्या रोगाचा प्रादुर्भाव कुठेही झाला नसल्याचं हळद संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या मांडाखळी गावात पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं. यातून मार्ग काढण्यासाठी गावातल्या तरुणांनी पुढाकार घेऊन जलसंधारणाची कामं केली. यामधून पावसाचं पाणी साठवलं जात आहे. पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेलं मांडाखळी हे सुमारे 5,000 लोकवस्तीचं गाव. मात्र गावातली पाणी पातळी खोल जात असल्यानं इथल्या विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या होत्या, त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागायची. पावसाचं पाणी डोळ्या देखत वाहून जायचं, पण त्यावर ठोस उपाययोजना होत नव्हती. पण अखेर हे चित्र बदलण्यासाठी गावातले तरुण एकजुटीनं पुढे आले आणि मांडाखळी विकास अभियान संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाचं महत्व ग्रामस्थांना पटवून दिलं. लोकवर्गणीतून गावातले नाले साफ करून त्यांचं खोलीकरण केलं. त्यावर 13 सिमेंट बंधारे बांधले. गावालगत असलेल्या इंद्रायणी डोंगरावर युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी श्रमदान केलं. लगभग 13 बंधारे, सिमेंट बंधारे हमने मांडाखली में खुदाए, कुछ मशीन से भी काम किया और लगभग हर इतवार के दिन गांव के कुछ नौजवान, कुछ बुजुर्ग पढ़े लिखे लोग, हम एक 100 के तादाद में हम गांव में श्रमदान करते थे और खोरे फावड़े कुदल से हमने जमीन की खुदाई की और आज बारिश का जो भी पानी गिर रहा है, इस साल भी बारिश बहुत कम है लेकिन जो कुछ भी पानी गिर रहा है वो उन गड्ढों में अभी रुक रहा है और जो कुछ भी पानी बारिश का है तो वो जमीन के अंदर जा रहा है. ये मांडाखळी गावात 20 ते 30 फूट खोलीकरण, डीप CCT अशी जलसंधारणाची कामं झाल्यानं पाणी पातळीत वाढ झाली आहे.
हमारे गांव में जो 13 बंदारे का खुदाई हुई है उसमें से 4 बंदारे के इस साल हमारे गांव में से 4 से 5 लाख वर्गनी जमा करके हमने 25 से 30 फीट डोंगी खुदाई की है और इस 4 बंदारे से हमारे गांव में पानी का जो 200-300 फीट वो पातली जो नीचे गई थी ये बंदारे से अब वो पानी की पातली थोड़ी ऊपर आ जाएंगी। एकजुटीनं काम केलं तर संपूर्ण राज्यात जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणावर होतील आणि पाण्याची समस्याही संपुष्टात येईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 53,842 हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीची कामं पूर्ण झाली आहेत। गेला महिनाभर भात लागवडीचं काम सुरू होतं। जिल्ह्यात नाचणी लागवडीचं क्षेत्र देखील मोठं असून शेतकऱ्यांनी नाचणी लागवडीला सुरुवात केली आहे। पुढचे 10 ते 15 दिवस नाचणी लागवडीची कामं सुरू राहणार आहेत। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। बाजरी 2,175 2,200, काळे उडीद 5,075 5,075, मका 800 1,200, फ्लॉवर 1,500 2,500, भेंडी 1,000 1,500, गवार 3,500 3,500, कोथिंबीर 2,000 3,000, मेथी 1,500 2,500, पालक 2,000 2,000। बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in आणि www.msamb.com या संकेतस्थळांना भेट द्या। आता पाहूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे। आता जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 29 किमान 26, पुणे 24 आणि 21, नागपूर 29 आणि 22, औरंगाबाद 27 आणि 23, सोलापूर 30 आणि 23, नाशिक 25 आणि 23। हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imd.gov.in आणि www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळांना भेट द्या। आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार।